सांगली जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने। मणेर कुटुंबातील पहिले 4 निगेटिव्ह। सांगली जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतोय। इस्लामपूर येथे कोरोना बाधित सापडलेले पहिले 4 कोरोना बाधितांचे नमुने आज निगेटिव्ह आले आहेत। काल पाठवलेल्या 24 लोकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत। सांगली जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येताना दिसतो आहे। याबाबत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था, प्रशासन व पोलीस यंत्रणा खूप चांगले काम करत आहेत। या सर्वांच्या कामाचेच हे यश आहे। या सर्व टीमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे। सांगली जिल्हा हळूहळू कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहे। गेल्या 4 दिवसात कुणी नवे रुग्ण सापडलेले नाहीत, तर पहिल्या 25 4 निगेटिव्ह आले आहेत। ही सांगली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे। मी डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक सांगली, तसेच नोडल अधिकारी कोरोना नियंत्रण कक्ष सांगली। सांगलीकरांना एक दिलासादायक बातमी देऊ इच्छितो की जे इस्लामपूरचे आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये 4 पॉझिटिव्ह पेशंट आढळलेले होते कोरोनाचे, त्या 4 लोकांची थ्रोट सॅम्पल्स आम्ही काल पाठवलेली होती आणि त्या 4ही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह म्हणून आम्हास प्राप्त झालेले आहेत। उद्या परत एकदा त्यांचा थ्रोट सॅम्पल घेऊन रिपोर्ट काय येतोय ते पाहून जर ते दोन्ही निगेटिव्ह आले तर त्यांना अजून 14 आम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवणार आहोत। याचबरोबर या कुटुंबाच्या निकटच्या सहवासात आलेले इस्लामपूरमधील काही लोक हे आम्ही इस्लामपूरच्याच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवलेले होते। ते 10 लोक होते आणि त्या 10 लोकांचे थ्रोट सॅम्पल्स आम्ही कलेक्ट केलेली होती कालच आणि त्याचाही रिपोर्ट आम्हाला प्राप्त झालेला आहे। ते 10 सॅम्पल निगेटिव्ह म्हणून आम्हाला रिपोर्ट आलेला आहे। असे एकूण एकाच कुटुंबाशी निगडीत असलेले जे 14 सॅम्पल्स निगेटिव्ह येण्याची आम्ही वाट बघत होतो ते 14 सॅम्पल निगेटिव्ह आलेले आहेत। ही एक सांगलीकरांच्या दृष्टीनं दिलासादायक बाब आहे। त्याचबरोबर उरलेल्या जे सुरुवातीच्या टप्प्यातले सोडून नंतर जे 5 लोक आले, नंतर 3 पॉझिटिव्ह आले, त्यांचीही टप्प्याटप्प्यानं उद्या परवा त्याची चाचणी केली जाईल आणि त्यांचाही रिपोर्ट प्राप्त होताच आपल्याला अवगत केलं जाईल। लॉकडाऊनचा अतिशय चांगला परिणाम होत आहे। लॉकडाऊन आम्हाला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत करत आहे। सर्वसामान्य जनतेनं लॉकडाऊनचा अर्थ समजून घ्यावा आणि बाहेर फिरू नये, गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत जेणेकरून कोरोनाला आपण नियंत्रणात ठेवू शकू। जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी सर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत सर, त्याचबरोबर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा सर आणि माझे जिल्हाधिकारी मित्र डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गोपाल गिरी गोसावी या सर्वांच्या सहकार्यानं, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणे साहेब या सर्वांच्या सहाय्यानं आम्ही या कोरोना नियंत्रणावर चांगले निर्बंध आणू शकतो आणि यश मिळवू शकतो याचा मला आत्मविश्वास आहे। धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।